मी रेशमा माने 24 तास SMS न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत। आता पाहूया सोलापुरातील व महाराष्ट्रातील घडामोडी। बेर्जेच्या राजकारणाने काँग्रेसला मिळणार उभारी, चेतन नरोटे यांचा विश्वास। SMS न्यूज मध्ये आपले स्वागत। सोलापूरच्या काँग्रेसच्या अध्यक्षपदी नगरसेवक चेतन नरोटे यांची निवड झाली आणि काँग्रेस पक्षाला कशा पद्धतीने आगामी काळात उभारी देता येईल, काँग्रेसमध्ये नवचैतन्य कशा पद्धतीने निर्माण करता येईल, काँग्रेस कार्यकर्त्यांना बळ देऊन सोलापूर महानगरपालिकेमध्ये पुन्हा एकदा काँग्रेस सत्तेत यावी यासाठी कोणती पावले उचलणार आणि त्यांचं अध्यक्षपदासाठीचं विजन काय असेल याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत। चेतन नरोटे सर, काँग्रेस अध्यक्ष, नमस्कार, स्वागत आहे। नमस्कार। सोलापूर काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी आपली निवड झाली आहे। सोलापूर काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून आत्ताची जी पक्षाची परिस्थिती आहे, तर काँग्रेसचे 14 नगरसेवक आहेत सोलापूर महापालिकेमध्ये, महापालिकेमधल्या गटनेतेपदाची आपल्यावर जबाबदारी होती आणि आगामी काळामध्ये काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा सोलापूर महापालिकेत सत्तेत यावा, 50 वर्ष काँग्रेसने सोलापूरच्या महापालिकेवर ज्या पद्धतीने सत्ता राबवली, पुन्हा एकदा काँग्रेस पक्ष सत्तेत यावा यासाठी आपण कशा पद्धतीची रणनीती आखणार आहात किंवा आपली काय पावलं उचलणार? पहिल्यांदा मी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून माझे नेते शिंदे साहेब, माझे नेत्या प्रणित शिंदे, नाना पटोले यांचा आभार व्यक्त करतो। येणारी महानगरपालिका गेले अनेक वर्ष महानगरपालिकेमध्ये काँग्रेस सत्ता होती आणि मी गेले 25 वर्ष झालं महानगरपालिकेमध्ये काम करतोय। गेल्या वेळेस भारतीय जनता पार्टी सत्तेवर येणार कारण की सोलापूर शहरातल्या लोकांना वाटलं की राज्यात त्यांची सत्ता आहे, देशामध्ये त्यांची सत्ता आहे आणि एकदा आपण त्यांना संधी दिली पाहिजे। सोलापूर शहरातल्या लोकांनी एवढं मोठं यश त्यांना दिलं की 50 नगरसेवक त्यांचे आले आणि महापौर त्यांचे होते, 2 आमदार मंत्री होते, खासदार त्यांचे होते, राज्यात त्यांची सत्ता होती, देशात सत्ता त्यांची होती, तर लोकांनी आणखी किती द्यावं। पण लोकांच्या सगळं लक्षात आलेलं आहे की सोलापूर शहराच्या पदरामध्ये काय पडलं आहे। गेल्या 5 वर्षामध्ये 10 वर्षामध्ये सत्तेचं केंद्र त्यांच्याकडे असताना फक्त घोषणाबाजी झालेल्या आहे। आपण बघतोय की त्यांचे पंतप्रधान इथं आले, तरी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोलापूर शहराचा पाण्याचा प्रश्न आहे आणि दुहेरी लाईनचं उद्घाटन केलं। आज दुहेरी लाईनचं उद्घाटन होऊन 2.5 वर्ष पूर्ण होतात साहेब, लोकांनी याचा विचार केला पाहिजे किंवा हे फक्त येतात घोषणा करतात। त्यांचे मुख्यमंत्री आले सांगितले ओव्हर ब्रिज होणार आहे, एक तर ओव्हर ब्रिज सोलापूर शहरामध्ये आहे का? त्यांचे नितीन गडकरी साहेबांना आले, त्यांनी सांगितले एवढे मोठे रस्ते होणार आहेत, काय सोलापूर शहरातल्या रस्त्याची अवस्था आहे? त्यांनी सांगितले की स्मार्ट सिटीच्या नावाखाली सोलापूर शहर हे सुंदर होईल, लोक बघायला येतील, काय अवस्था स्मार्ट सिटीची केलेली आहे। 272 कोटीच्या कामाची ड्रेनेज लाईनची हद्दवाढ मध्ये त्यांचेच आमदार सुरेश खाडे त्यांना काम मिळालं, आज ते काम अर्धवट आहे। असा सगळ्या योजना अर्धवट ठुलेल्या आहेत आणि लोकांना मात्र फार मोठं स्वप्न या सोलापूर शहरामध्ये दाखवलेलं आहे। उलट जे काय केलं ते काँग्रेसनेच केलेलं आहे आणि शिंदे साहेबांनी केलं आणि त्यांनी केलेलं आहे। आत्ता देखील लोकांना शहरातल्या तुम्ही खासदार कोण आहे विचारा, ते शिंदे साहेब म्हणून सांगतात आणि शिंदे साहेबाकडे आज देखील लोक भेटायला येतात। आमच्या आमदार प्रणित शिंदे आज देखील लोकांमध्ये मिसळून काम करतात। लोक का येतात तर लोकांचा प्रचंड त्यांच्यावर विश्वास आहे, साहेबांवर आहे, काँग्रेस पक्षावर आहे। तर मला खात्री आहे लोकांनी गिरव दिलं पण ह्यास लोक दुरुस्त करतील आणि पुन्हा एकदा काँग्रेस पक्ष महानगरपालिकेमध्ये सत्तेवर होईल,
वोट डिवाइड मध्ये फार आमचं मोठं नुकसान झालं गेल्या वर्षी. बीजेपी हा एक पक्ष, त्याच्यासमोर काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, एमआयएम, कम्युनिस्ट, पाच पाच पक्षामध्ये डिवाइड झाल्यामुळं त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी एवढं मोठं त्यांना यश मिळालं. यश मिळाल्यानंतर लोकांना वाटलं की आता राज्यात सत्ता आहे, देशात सत्ता आहे. उलट झालं, दोन्ही आमदार मंत्री भांडण करत बसले. सोलापूरचा विकास तर गेलाच, विकास हा नावालाच राहिला. एवढी भांडण झाली की स्वतः सीएम मध्ये पडले, अरे बाबा तुम्ही भांडण करू नका, मला विकासासाठी या, पैशासाठी या, सोलापूर शहराच्या सुधारणासाठी माहीत या, विकासासाठी कामासाठी या, एवढं ह्या म्हणजे लोकांना सांगा लागलं. आणि लोक बघितल्यात सोलापूर शहरामध्ये त्यांना संधी. काँग्रेस पक्ष मागची गोष्ट वेगळी होती, पक्षाच्या चिन्हावर तिकीट मिळालं की निवडून येत होते. पण आज आम्हाला चॅलेंज आहे, आज आम्हाला कष्ट घ्यावा लागणार आहे, संघटनासाठी वेळ द्यावा लागणार आहे. आणि प्रत्येकाच्या भागामध्ये, एरियामध्ये, त्या मोहल्ल्यामध्ये जाऊन तर काँग्रेस भवनमध्ये बसून हे होणार नाही साहेब. तर मला फार मोठं चॅलेंज आहे, माझ्यावर जी जबाबदारी आहे शिंदे साहेबांनी दिली आहे, माझ्या पक्षातल्या सगळ्यांनी मला सहकार्य केलं आहे, तर मी वेळ देणार आहे. आणि मला माहीत आहे कष्टाशिवाय पर्याय नाही, कामच कामाचा गुरु आहे. त्यामुळे इतकं काम करून दाखवेन, रात्री दिवस करेन, दिवसाचा रात्र करेन. पण या सोलापूर शहरामधनं येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस पक्ष हा सगळ्यात मोठा पक्ष आहे. कमी वेळामध्ये मला जास्त रन काढायचं हे मला माहीत आहे. महानगरपालिका 2-4 महिन्यात आले आहे, कमी वेळ राहिला आहे. तर देखील सगळ्यांना विश्वासात घेऊन, जुने माझे सगळे सहकारी आहेत, माझे आमदार आहेत, माझे खासदार आहेत, माझे शहर अध्यक्ष आहेत, आमचे नगरसेवक, माझे नगरसेवक आहेत, त्यांना सगळ्यांना विश्वासात घेऊन, नवीन आणि जुन्याचा ताळमेळ घालून पक्ष कसा वाढेल, पक्ष तळागाळामध्ये लोकांच्या सुखादुखामध्ये आपण गेलं पाहिजे आणि लोकांचा विश्वास निर्माण झाला पाहिजे, अशा पद्धतीनं येणाऱ्या काळामध्ये आम्ही काम करू. जे 150 वर्षाचा आमचा हा पक्ष आहे, ह्या पक्षाला फार मोठी त्यागाची, ह्या पक्षाला फार मोठी रक्त म्हणजे ज्यांनी ह्या देशासाठी सांडले, ह्या देशाला बलिदान दिलेले हे काँग्रेस पक्षाचे लोक आहेत. आपण बघितलं की आज देखील इंदिरा गांधीचं नाव काढलं, आपल्या अंगावर काटे उभारतात, त्यांनी ह्या देशासाठी बलिदान दिलं. आमचे नेते स्वर्गीय राजीवजी गांधी ह्या देशासाठी त्यांचं देखील बलिदान केलं. असं बलिदानात ना हा काँग्रेस पक्ष उभारला आहे. आणि आज आम्हाला अभिमान आहे की आमचे नेते राहुलजी गांधी आज अख्खा देश आज चालून पिंजून काढतायत. आज आम्ही देखील 4-5 गावामध्ये त्यांच्यावर होतो, अकोल्याला होतो, त्यानंतर गजानन शेवाला होतो. प्रत्येक गावागावामध्ये छोट्या माणसापासून मोठ्यापर्यंत राहुल गांधी यांचं स्वागत होत आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला खऱ्या अर्थानं त्यांचा हात बळकट करण्याकरता, शिंदेसाहेब हात बळकट करताना, ताईंचा हात बळकट करण्याकरता आम्हाला एक चॅलेंज आहे. आम्ही सोलापूर शहरातले सगळे यंग टीम कष्ट घेऊयात आणि येणाऱ्या काळामध्ये पक्षाला वाढवण्याकरता आम्ही योगदान देऊयात. तुम्ही बाकीचा फायदा मिळाला भारतीय जनता पक्षाला, यावेळी आपण महाविकास आघाडी वगैरे साठी प्रयत्न करणार? 100% महाराष्ट्रात महाविकास आघाडीच आहे ना, त्यामुळे ह्या देखील महाविकास आघाडी करून आम्ही लढण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि मला सोलापूर शहरातल्या वापराबद्दल बोलायचं आहे. अनेक वेळा तुम्ही बघितलात की सोलापूरच्या व्यापाऱ्यांना घोडेवारसारख्या आयुक्तांनी त्रास दिला, तर असे लोक मंत्रिमंडळात होते, त्यांचे सीएम होते, काय करू शकले नाही. पण काँग्रेस पक्ष हा त्या रस्त्यावर उतरला आणि आपण त्या रस्त्यांना न्याय मिळवून दिला. इकडं कलेक्टर तुम्हाला माहीत आहे कोण होते, आपले सिद्धेश्वरच्या काट्यात त्यांनी अडवलं, त्यानंतर काय त्या कलेक्टरचं नाव, तुकाराम मुंडे, त्याच बी हे लोक होतेच ना. पण स्वतः शिंदे साहेबांना मैदान उतरवं लागलं आणि शिंदे साहेबांनी सीएमची वेळ घेतली, मार्ग काढला. ते ज्या ज्या वेळेस सोलापूर शहर अडचणीत असेल त्यातच काँग्रेस पक्षच उभारणे आणि काँग्रेस पक्षानेच
ते सगळं सक्सेस केलेलं आहे. आणि मी बघतो की गेल्याच 25 वर्षामध्ये जे काय डेव्हलपमेंट झाले ते सोलापूर शहरामध्ये शिंदेसाहेबांमुळे झाले. आज उजनी ते सोलापूर पाणी शिंदेसाहेबांनी आणलं, सोलापूर ते पुणे रस्ता शिंदेसाहेबांनी केला, सोलापूर ते आंध्र रस्ता काँग्रेसच्या काळामध्ये झाला. सोलापूर शहरातली जे विद्यापीठ स्वतंत्र विद्यापीठ झालं ते शिंदेसाहेबांनी आणलं. सिव्हिल हॉस्पिटलचं विस्तारण शिंदेसाहेबांनी केलं. जे काय ह्या सोलापूर शहरामधली डेव्हलपमेंट आहे ते शिंदेसाहेबांनी केलं आम्ही ठामपणे सांगू शकतो. उलट त्यांनी काय केलं हे सगळ्या सोलापूर शहराला माहीत आहे, त्यामुळं आमच्याकडे भरपूर आहे. फक्त आम्ही लोकांपर्यंत पोहोचणं, सगळं सांगणं, कष्ट घेणं आणि काँग्रेस पक्ष तळागाळापर्यंत लोकांबरोबर जो विश्वास निर्माण करणं हे आमचं तर काम आहे. आपण आत्ताची जर काँग्रेसची परिस्थिती बघितली तर ज्येष्ठ नेते जे आहेत, जे जनाधार असलेले काही नेते पक्षातून गेले काही काळामध्ये बाहेर पडले, तर त्यानंतर आता तुमचा जो भर आहे तो सगळ्या तरुण पिढीला आणि नव्या सगळ्या टीमला एकत्र करून पुन्हा एकदा पक्षाला ताकद किंवा भर देण्याचा आहे, तर कशा पद्धतीने तुम्हाला काय वाटतं? म्हणजे गेले आहे 2-4 लोक गेलेत, असं काय आमचे गेले असं म्हणता येणार नाही. ठीक आहे ना, काँग्रेस हे समुद्र आहे, काँग्रेस पक्ष मोठा पक्ष आहे आणि भरती नवीन आता आम्ही चालूच आहे, येते नवीन लोक आमच्याकडे येतातच. आणि लोकांचा काँग्रेस पक्षावर आणखी येणाऱ्या काळामध्ये ओप वाढेल आणि काँग्रेस पक्षामध्ये नवीन लोकांना, त्यातल्या युवकांना, येणा महानगरपालिकेमध्ये जास्तीत जास्त युवकांना संधी मिळेल. लोकांना संधी देण्याचा आपला मानस आहे. आता वरूनच चाललंय ना, तर मला बसवले म्हणजे युवकच आहे ना, त्यामुळं युवकांना भविष्य काळामध्ये काँग्रेस पक्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संधी आहे आणि आम्ही ते करून दाखवू. आता भारतीय जनता पक्ष, भारतीय जनता पक्ष महापालिकेमध्ये सत्तेत आल्यापासून त्यांनी स्मार्ट सिटीचा मोठा गौगवा केला किंवा अशा अनेक, तर तुम्हाला काय वाटतं की ह्या सगळ्या, भारतीय जनता पार्टी हा विचाराचा पक्ष आहे, शिस्तबद्ध पक्ष आहे, त्या पक्षाला साधं बजेट देखील मांगता आलं नाही. महानगरपालिकेमध्ये स्टँडिंग कमिटीचं चेअरमन देखील करता आलं नाही. 5 वर्षामध्ये साधी झोनची निर्मिती करता आली नाही. भारतीय जनता पार्टीबद्दल मी महापालिकेमध्ये असल्यानंतर अनेक वेळा सगळं आम्ही आणलंय, त्यांचं ओपन केलंय, लोकांना देखील माहीत आहे. आता त्यांना बजेट मांडताना त्यांच्याविषयी आम्ही काय बोलणार? आता काँग्रेसचे सध्या 14 आमदार सोडले आणि भारतीय जनता पक्षाचे जे 2 आमदार आहेत दक्षिण सोलापूरमध्ये सुभाष देशमुख आहेत, तिथेही काही मतदार म्हणजे महापालिकेचा काही वॉर्ड आहेत, प्रभाग आहेत आणि उत्तरमध्ये आहेत, मध्यमध्ये तर तुमचे आमदार आहेत, तर एकूण जर आपण बघितलं तर त्यांच्या ज्या मतदारसंघामध्ये जे प्रभाग आहेत जिथं काँग्रेसचे नगरसेवक नाहीत तिथे यावेळी पुन्हा एकदा काँग्रेसचा नगरसेवक यावा, उत्तरमध्ये असू देत किंवा दक्षिण सोलापूरचा जो प्रभाग हद्दवाड, सोलापूरचा जो हद्दवाड परिसर येतो, तर आपण कशा पद्धतीने नियोजन करावे? कारण का आमच्याकडं तिथले नेते पहिल्यांदा चापते होते, नंतर महेश कोंडे होते, तेच आम्हाला सोडून गेल्यामुळे तिथं आम्ही थोडं बॅकफुट होत गेलो. आणि मध्यम देखील तुम्हाला माहित आहे की काय झालं, आमच्यातले नेते बाहेर पडल्यामुळे नुकसान झालं आहे, पण येणाऱ्या काळामध्ये ते सगळं दुरुस्त होईल, तिथं आमचे लोक उभारतील. आणि तुम्ही बघितलं की बाबा मिस्त्री ज्या त्यांच्यासमोर उभारले तर ते सांगतात 1 लाख मतांनी काय झालं, घाम गाळावा लागला त्यांना. बाबा मिस्त्रीला लोकांनी 58,000 मतं दिले, जे काँग्रेस आहे ना, काँग्रेस पक्ष आहे, काँग्रेस पक्षाला मतं देणारे लोक आहेत, फक्त आता आम्हाला उमेदवार चांगले द्यायचे आहेत आणि चेहरे चांगले ओळखून काढायचे आहेत आणि खात्री आहे मला त्या भागातनं उमेदवार वाढतो. सोलापूर मध्ये आपण गेल्या काही काळामध्ये काँग्रेसचे जे काही नेते आहेत की जे ते त्यांनी पक्ष बदलले, आता अशी परिस्थिती आहे की म्हणजे तुम्हाला नव्यानं सगळी मांडणी पुन्हा करावी लागणार, तर हे तुमच्यासाठी आव्हान आहे. एखादा पक्ष सत्तेत असताना त्याचं अध्यक्षपद भूषवणं आणि एखादा पक्ष सत्तेत नसताना त्याचं अध्यक्षपद भूषवणं, आणि त्यातून सोलापूर शहराचं राजकारण आपण जर पाहिलं तर आयत्यावेळी अनेक घडामोडी होतात आणि
शेवटच्या क्षणी हे समीकरण बदलतात सर. चांगलं असताना कोणी काम करते ना, सर्व उद्ध्वस्त झाल्यानंतर ते उभा करायला तर त्याला इतिहास म्हणतात. आणि ते इतिहास आम्ही करून दाखवू. आज मला देखील माहित आहे की काँग्रेसची परिस्थिती, आज मी दररोज बघतो पेपरमध्ये की काँग्रेस पक्ष अडचणीत आहे, काँग्रेस पक्षाला वाईट काळ आहे. वाईट काळापासून जे संघर्ष करू येतात त्याला इतिहास होत आहे साहेब. इतिहास उभं होत नसते साहेब, आणि इतिहास लढण्याशिवाय इतिहास होत नाही. आता आम्हाला लढाची वेळ आली आहे आणि 100% आम्ही इतिहास घडवून दाखवू. येणाऱ्या काळामध्ये काँग्रेसला चांगली दिवस येतील हे आमच्याकरता एक चॅलेंज आहे, आणि ते चॅलेंज आम्ही स्वीकारलं आहे, आम्ही लढू. आता जे तुम्ही अध्यक्ष झालात, आताचा जो काळ आहे हा आव्हानात्मक आहे. आता भारतीय जनता पक्ष असू दे, यांची एक राजकारण करण्याची वेगळी अशी पद्धत आहे, हे ध्रुवीकरणाचं राजकारण करतात. तर ह्याला तुमची जी विचारधारा आहे पक्षाची, ती सर्वसमावेशक आहे, धर्मनिरपेक्ष विचारांना तुम्ही प्राधान्य देता, आणि त्यांचा जो जोर आहे तो ध्रुवीकरणावर आहे. जातीय ध्रुवीकरण असू दे, मग ते धार्मिक ध्रुवीकरण असू दे, धार्मिक आहे, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ते सांगतात. पक्ष मागचे सगळे त्यांची भाषणं बघा आणि आताची भाषणं बघा. मागं सांगत होते की इतकी महागाई झाली आहे, आज मागावरती बोलायला तयार नाही. आज पेट्रोल एवढं महाग झालं आहे त्यावर बोलायला तयार नाही, डिझेल एवढं महाग झालं त्यावर बोलायला नाही, अन्नधान्य एवढं महाग झालं त्यावर बोलणार नाही, शेतकरी बी बियाणं एवढं महाग झालं त्यावर बोलायला तयार नाही, शेतकऱ्याच्या मालाला हमी नाही त्यावर बोलायला तयार नाही. युवक पोरांसमोर हिंदुत्वाचा मुद्दा आणणे आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मतं घेणे. तुम्ही बघितलं की आता राज्यामध्ये काय झालं की सगळे 50-50 कोटी रुपये पळून गेले आणि सांगताना सांगते हिंदुत्व. अरे काय तुम्ही हिंदुत्वासाठी केलं ते तर सांगा ना, मग आम्ही कोण? आम्ही हिंदूच आहे ना. हे यंग मुलांना आम्हाला कळायला पाहिजे, आम्हाला ते समजून सांगण्याची गरज आहे की दाखवतात एक आणि करतात एक. हिंदुत्व सांगता अख्ख्या देशाने बघितलं की महाराष्ट्रातले आमदार इथं पळून नेले, तिथं पळून नेले, 2-3 राज्य फिरले. पहिले गेले गुजरातमध्ये, नंतर गेले गुवाहाटीमध्ये, आणि सगळं कशामुळं झालंय? पैशामुळे झालंय ना, हे सगळ्यांना माहीत आहे. पण लोकांनी मतदारने ओळखलं पाहिजे की हे लोक दाखवतात धर्माच्या जातीच्या नावावर, तुम्ही हे बळी पडू नका. ज्या पक्ष काँग्रेस पक्ष हा सर्व जातीला धर्माला घेऊन जाणारा पक्ष आहे, अशा काँग्रेस पक्षावर राहावा ही मी विनंती करतो. तुम्ही महापालिकेमध्ये गेले अनेक वर्ष नगरसेवकामध्ये, आपण महापालिकेमध्ये जो प्रशासन आहे तो भारतीय जनता पक्ष आल्यापासून कसं वाटलं? म्हणजे प्रशासन हे डोईजड झाल्याचं अनेक वेळा चित्र दिसतं, मग ते विद्यमान आयुक्त पी शिवशंकर असू दे किंवा याच्या आधीचही, तर कसं अंकुश प्रशासनावर आहे असं कधी दिसून आलं? कसं असतंय, ज्या आम्ही सत्तेत होतो त्याच लोक सांगत होते की आम्ही आम्हाला सत्ता द्या दररोज पाणी देऊ, दिले काही दररोज पाणी. हेच लोक सांगत होते की आमच्या हातात प्रशासन द्या, आम्ही सुतासर्ग सरळ करू. केले का? बाहेर न बोलताना माणूस फार मोठं बोलतो, पण जेव्हा सत्तेत आल्यानंतर काय हाल झाले लोकांची? उघडं पडलं ना सगळं. प्रशासनाला विचारलं तर नाही, प्रशासनाचे वचक नाही. अहो सासा म्हणे लाईटी बंद होत्या, ते करू शकले. सोलापूर शहरातल्या स्मार्ट सिटी नावाखाली साहेब 2-2 वर्ष 1.5 रस्ते खांदून ते झालेले आहेत. ह्यांचं प्रशासन वचकच नव्हतं, मी त्यांच्यात ताळमेळ नव्हता. भारतीय जनता पार्टीचं अजब कारभार की पार्टी मिटिंग चालणार 5-5 तास, आणि जीबीमध्ये जेव्हा बोर्डात येतं बोर्ड थकूप 5-5-6-6 जर तुम्ही बोर्ड थकूप केला तर या सोलापूर शहराचे जे महत्वाचे मुद्दे आहेत, जे महत्वाचे प्रश्न त्या जीबीमध्ये बोर्डामध्ये होते तेच तुम्ही तकूप करत होता, मग विकास कसा होणार सांगा ना. भारतीय जनता पार्टी आणि प्रशासनावर काय तेवढंच पाहिजे. आता काय झालं सांगा तुम्ही की लास्ट बोर्डामध्ये त्यांनी ठराव करून दिला आणि सगळे अधिकार त्यांनाच गेले प्रशासनाला. भारतीय जनता पार्टीचा कारभार महानगरपालिकेतल्या सोलापूर शहरातल्या सगळ्यांनी बघितलाय, त्यांना ते करताच येणार नाही, करू शकत नाही. फक्त खोटं बोलणं रिटर्नवर आहे. सांगितलं की दररोज पाणी देऊ, सोलापूर शहरात चेहरा बदलू, स्मार्ट सिटी आणू. काय स्मार्ट सिटीची अवस्था आहे? चेंबर नीट नाही तर स्मार्ट सिटीचे साहेब.
ते लावलेले लोकांनी पळून नेले सगळ्या त्या सिद्धेश्वर मंदिरातली जे कारंजी आहे ती एकच दिवस चालली नंतर चालू झाली नाही काय यांचं सांगा सगळ्या लोकांचं लोकांना एक कळालं पाहिजे मला विनंती आहे लोकांना की आता तुम्ही महागाईकडे बघितलं महागाई हे बोलत नाहीत आज राखेल बंद झालंय त्यावर बोलत नाहीत अन्नधान्य बंद झालं त्यावर बोलत नाहीत केवळ तुम्ही 6 महिने वर्षात 2 वर्षात बघा कसे त्यांचे डिस्मन महापुरुषांना बोलायचं जाती दंगली पेटवाच हे त्यांचं सध्या आपण बघतोय की युगांना कसं भडकावाच महागाईकड बघाच नाही बोलायचंच नाही ते असे काय ट्रीटमेंट टाकायचं की महाराष्ट्रामध्ये वातावरण बिघडव हे सध्या धोरण चालू आहे सांगितलं युवकांच्या हाताला काम देऊ कुठं मिळालं काम साहेब आणि आता तुम्ही बघता गुजरातचं निकाल 1 नंबर लागला का निकाल लागला सगळे तुम्ही उद्योगधंदे गुजरातला बुडवून घ्यालात मग निकाल 1 नंबरला लागला ना मग तिकडे का लागलाय तुमचा निकाल हिमाचल प्रदेशला आमच्याकडे लागला ना मग तिथं काम नव्हतं का भारतीय जनता पार्टी सत्ता होती तुमच्या देशाचे नेते नड्डा आहेत मग नड्डा साहेब तिथले देशाचे नेते आहेत सध्याला आणि त्यांचं होम ग्राउंड आहे तिथं तुम्हाला पराभव झाला ते तुम्ही सांगत नाही हिथं मात्र सांगता जर खरी लाट असली असती मोदींची मग तिथे मी तुमची सत्ता यायला पाहिजे ना तुमच्या ते राज्य होत मग काय नाही तुमच्या राज्य तसं हित दिगेल साहेब जे काम करतो ना ते निवडून आले ना प्रणिती शिंदे काम करते तर लोक विसरत नसतात साहेब म्हणून मी येणाऱ्या काळामध्ये आमच्या काँग्रेस पक्षा लोकांबरोबर चर्चा करू की आपण लोकांच्या सुखादुखामध्ये गेलं पाहिजे गोर गरिबाचं काम केलं पाहिजे हे आमचं बेज राहणार आहे आणि आमच्या नेत्यांची शिंदे साहेबांची आम्हाला शिकवण आहे त्यांचा 2 पराभव झाला साहेब आज देखील ते लोकांचं काम करतात आणि सोलापूर शहरातल्या लोकांना विचारा कोण खासदार आहे शिंदे साहेब खासदार म्हणून सांगतात ते लोकांचा आज देखील त्यांच्यावर विश्वास आहे आणि मला खात्री आहे म्हणूनच की येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस पक्ष मोठा राहील शहर मध्ये मतदारसंघामध्ये आपण जर बघितलं तर गेल्या 2 विधानसभा निवडणुकांमध्ये जवळपास 40,000 त्यांची एक इकठ्ठा मतदान असल्यासारखं वाटतं दिसून येत आहे निवडणुकांचा नंतर तर एमआयएम असू दे कम्युनिस्ट पक्ष असू दे किंवा हे जे पक्ष आहेत ह्या पक्षांना कशा पद्धतीने आपण आगामी निवडणुकांमध्ये मला म्हणून सांगितलं ना बघा आमचा सगळ्यांचा शत्रू एकच आहे भारतीय जनता पार्टी एमआयएम असो काँग्रेस असो राष्ट्रवादी असो आम्ही सगळे एकत्र झाल्यानंतर त्यांचे 7 कमिटी पाडले होते सगळ्यांनी महानगरपालिके तर हे चित्र त्यांना लोकांना आम्हाला एकदा दाखवलं तर भारतीय जनता पार्टी फार लवकर बाहेर जाते सोलापूर शहरात आमच्या वोट डिवाइडमध्येच त्यांचा फायदा झाला आहे आणि हे आम्हाला पटवून सांगा राजकारण होणार जे लोक दूर गेले त्यांना जवळ करणार प्रयत्न होणार जे आमचे त्यांना देखील जवळ करण्याचा प्रयत्न राहणार शेवटी संघटना साहेब काँग्रेस ही विचार झालाय ठीक आहे जरी आमच्यात नाही गेलं तर येऊ शकतात ना तसं काय गेलं असं काय गेले असं नाही आहे एक काँग्रेसची विचारधारा आहे आणि ते विचारधारा आपल्याला सगळ्याला घेऊन जायचं आहे आणि सोलापूर शहराला आपल्याला विकासाकडे न्यायचा आहे सोलापूर शहराला पुन्हा एकदा सत्तेकडे न्यायचा आहे येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिकेमध्ये प्रत्येकाला न्याय मिळेल आणि प्रत्येक लोकांना नवीन युवकांना संधी मिळेल काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष चेतन रोटे यांनी SMS न्यूजशी संवाद साधताना काँग्रेस अध्यक्ष म्हणून आगामी काळात आपली कशा पद्धतीने भूमिका राहील आणि काँग्रेस पक्षाला उभारी देण्यासाठी कशा पद्धतीने आपली वाटचाल राहील याचे विश्लेषण केले सोलापूर महानगरपालिकांच्या आगामी निवडणुका या अतिशय चुरशीच्या होणार असून काँग्रेस हा पक्ष 150 वर्षे जुना असून काँग्रेसची विचारधारा ही सर्वसामान्यांमध्ये रुजलेली आहे आणि बेरजेचे राजकारण करून आगामी काळामध्ये भारतीय जनता पक्षाला चित करण्याचा मनोदय चेतन नरोटे यांनी व्यक्त केला